विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार हे भाजपच्या वाटेवर आहेत आणि भाजपमध्ये प्रवेश करून ते मुख्यमंत्री पदाची शपथ देखील घेतील अशा चर्चा माध्यमांमधून आणि राजकीय वर्तुळांमधून सातत्याने येत होत्या। तर आता आपण राष्ट्रवादीतच असून कुठल्याही इतर पक्षात प्रवेश करणार नाहीत असं अजित पवारांनी आज माध्यमांसमोर स्पष्ट केलंय। मात्र अजित पवारांना ही स्पष्टीकरण देण्यासाठी इतक्या दिवसांचा वेळ का लागला, तर अजित पवारांचा स्पष्ट वक्तेपणा कुठे गेला होता असा प्रश्न उपस्थित झाल्याने अजित पवारांचं हे खरंच बंड होतं का असा प्रश्न अनेकांच्या मनात उपस्थित झालाय। नमस्कार, मी दीपाली सोनकवडे आणि तुम्ही पाहताय लेट्स अप मराठी। आता अजित पवारांचं हे बंडच होतं ही शक्यता दाखवण्यासाठी काही घटनाक्रम इथे महत्वाचा ठरतो, तो असा की पुणे दौऱ्यावर असताना अजित पवारांचं अचानक गायब होणं किंवा महाविकास आघाडीची सभा जी नागपूरमध्ये होणार होती वज्रमुठ सभा तिथे अजित पवारांचं भाषण न करणं, त्यातल्या त्यात शिवसेना शिंदेगट ठाकरेगट आणि भाजप नेत्यांनी केलेली वक्तव्य स्टेटमेंट्स हे अजित पवारांच्या या बंड असण्याला खतपाणी घालत होते। तर अजित पवारांनी इतके दिवस माध्यमांसमोर न येणं यामुळे या बंडाचा हा संशय अधिक बळावला होता। मात्र आता अजित पवार यांच्यावरच या बंडाचा संशय का घेतला जातो तर यासाठी भूतकाळातल्या काही गोष्टी महत्वाच्या ठरतात। जशा की अजित पवारांनी याआधी आपल्या पदाची तडकाफडकी दिलेले राजीनामे असोत, पहाटेचा शपथविधी असो किंवा अजित पवारांचा लहरी स्वभाव, तुम्हाला काय वाटतं की हे अजित पवारांचं खरंच बंड होतं की या फक्त माध्यमांमध्ये नुसत्याच चर्चा झाल्या, ते आम्हाला कॉमेंट करून नक्की कळवा। यांसारख्या नवनवीन विषयांची माहिती मिळवण्यासाठी लेट्स अप मराठीच्या फेसबुक यूट्यूब आणि इंस्टाग्राम पेजला नक्की फॉलो करा।